24 तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 535 रुग्णांची भर झाली आहे. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. त्यामुळे नगरकरांनी आता अत्यंत काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की दिवसेंदिवस आकडे वाढत आहेत. आजचा आकडा हा 535 इतका आहे, ज्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 34 टेस्ट या पॉझिटिव्ह आल्या, तर अँटीजेन चाचण्यांमध्ये 284 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. खाजगी प्रयोगशाळेमध्ये 217 जणांचा समावेश आहे. तर सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1754 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात 279 जणांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 3639 इतकी झाली आहे. आणि मृत्यूचा जो आकडा आहे तो आहे 74. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.